नांदेडच्या कोष्टेवाडी गावात एका धार्मिक कार्यक्रमात हजारो लोकांनी भगर आणि साबुदाणा प्रसाद खाल्ल्याने 2 ते 3 हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी हद्दीतील कोष्टेवाडी येथे संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भगर साबुदाणा खाल्ल्यामुळे जवळपास 2 ते 3 हजार लोकांना विषबाधा झाली आहे. लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी येथील काल संत बाळूमामा यांचा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कोष्टेवाडी, सावरगाव, हरणबाडी, पेंडू, सातपूर सह परिसरातील जवळपास 2 ते 3 हजार लोकांना जीवनात भगर साबुदाणा खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. यातून सर्वांना मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. सर्व रुग्णांनी उपचारासाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालयात तसेच लोहा ग्रामीण रुग्णालय विविध रुग्णालयात दाखल केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. रात्रीच्या 3 वाजेच्या सुमारास लोहा परिसरातील कोष्टेवाडी ह्या गावापासून काही रुग्ण अन्न विषबाधेने यायला सुरुवात झाली. सुरुवातीला 1-2 आणि असे रुग्ण वाढतच गेले आणि मग त्याच्यानंतर बसेस वाढून यायला. तर असे रुग्ण आल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब अलर्ट झालं. आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यादव चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित देवघरे, मेडिसिनचे HOD डॉक्टर भुरके, मी स्वतः डीन डॉक्टर वाकोडे, आमचे ड्रग स्टोअरचे इन्चार्ज, आम्ही ताबडतोब यंत्रणा आमची अलर्ट केली. आमच्याकडे एक इमर्जन्सी सिच्युएशनसाठी एक सायरन आहे, तो आम्ही सायरन पण लगेच वाजवला आणि आमच्या परिसरामध्ये राहणारे निवासी डॉक्टर्स, वरिष्ठ निवासी डॉक्टर्स आणि सगळ्या विभागाचे डॉक्टर अपघात विभाग आणि या वॉर्डकडे धावून आले आणि संपूर्णतः 500-600 अंदाजे लोक ह्या विषबाधेने आमच्याकडे आल्यानंतर त्यांची अत्यंत व्यवस्थित अशी उपचार झालेला आहे. सुरुवातीला 1-2-3 पेशंट असे वाटले होते की ते गंभीर होऊ शकतात का, परंतु त्यांना लगेच उपचार केल्यानंतर त्यांची पण रिकव्हरी सध्या झालेली आहे आणि ते स्थिर आहे त्यांची प्रकृती. तर ह्या सर्व प्रसंगामध्ये व्यवस्थित आमच्या डॉक्टरांनी हे सिच्युएशन हँडल केलेलं आहे. जेव्हा पेशंटची संख्या खूप वाढायला लागली तेव्हा आम्ही नांदेड शहरातील सर्व इतर आरोग्य यंत्रणा जसं जिल्हा शल्य चिकित्सक यांचे गुरुगोविंदसिंगजी रुग्णालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, महानगरपालिका, DHO या सगळ्यांना ताबडतोब इन्फॉर्म करून एक अलर्ट करून ठेवलं की जर पेशंट प्रसंगी वाढले, कारण महसूल आणि पोलीसकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली होती की त्या प्रोग्रामसाठी अंदाजे 3 ते 4 हजार जनसमुदाय जमा झालेला होता, मग असे जर प्रचंड प्रमाणात अजून रुग्ण आले तर त्यांची म्हणजे उपचारामध्ये कुठेही निष्काळजीपणा होऊ नये म्हणून आम्ही सर्व आरोग्य यंत्रणा वेळीच अलर्ट करून ठेवून आमच्या डॉक्टर लोकांचं खरोखरच या प्रसंगी अभिनंदन, कारण त्यांनी हे सिच्युएशन अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करून एकाही रुग्णाचा जीव गेलेला नाही हे एक आनंदाची बाब इथे आढळून येते. 500-650 आमच्याकडे आले, 550-600 रुग्ण आमच्याकडे आले. हो एकूण नाही आमच्या इथं आलेल्याचीच आकडा आहे, आता बाकीचा ग्रामीण रुग्णालय वगैरे जिल्हा शल्य चिकित्सक तुम्हाला सांगते. आज सकाळपासूनच पहाटेपासून आपण पाहत आहे कंपोस्ट कोष्टवाडी आणि गावामध्ये नसर सावरगावच्या जवळपास इथे 5-1 हजार लोकांचा समुदाय हे जेवणासाठी होता आणि ते भगर खाल्ल्यामुळं विषबाधाचं प्रकरणही घडलेलं आहे. उपजिल्हा रुग्णालय लोहा इथे जवळपास एक सध्या मी आता व्हिजिट दिली तिथे 150-200 पेशंट आहेत. आता इकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे मी आलेलो आहे. इथे डिनसरांची आणि सुप्रीम साहेबांची भेट झाली. इथे जवळपास 550 पेशंट आहेत. श्री गुरु गोविंद सिंग स्मारक रुग्णालय नांदेड इथे पण 100-150 पेशंट आहेत. नंतर प्रायव्हेटमध्ये पण लोह्याला 100-200 आहेत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आपल्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचं आहे की काळजी करू नका. याच्यामध्ये कोणताही रुग्ण असा गंभीर आढळला नाही आणि जे काही गंभीर रुग्ण आपल्याला इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय इथे ॲडमिट आहेत त्यांची परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे कोणीही अफवा ठेवू नये आणि अफवांवरती विश्वास ठेवून न ठेवता सर्वांनी हिमतीने काम करावं. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे. औषधाचा तुटवडा वगैरे कुठे काही नाही आहे, सर्वांना उपचार होत आहे. 1000-1 पेशंट असेल साधारण. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका संत बाळूमामाच्या यात्रेनिमित्त कोष्टेवाडी या गावात यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेनिमित्त अनेक गावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवळपास 5,000 अधिक भाविक या यात्रेत हजर होते. महाप्रसादाच्या आयोजन ही या यात्रेत करण्यात आले होते. शाबुदाना अन बगर खाऊन जवळपास 2 ते 3,000 अधिक रुग्णांना विषबाधा झाली आहे. ग्रामीण रुग्णालय तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुग्णालय तसेच नांदेडच्या सरकारी रुग्णालय येथे सुद्धा रुग्णांना उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करून रुग्णांवर उपचार घेतले आहेत. रात्री 11 रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य विभागातील खाजगी रुग्णालय, शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय सध्या रुग्णांची मोठी संख्या आहे. 2 ते 3,000 अधिक रुग्णांवर विषबाधावर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांनी दिली आहे. तर काल मंगळवारी रात्री 3 रुग्णांची संख्या वाढल्याने शासकीय रुग्णालयातील इमर्जन्सी बेल वाजून तर रात्री डॉक्टर तसेच नर्सेस यांना कामावर रुजू करून रुग्णांना उपचार देण्याचं काम सुरू आहे. अद्याप एकाचाही मृत्यू झाला नसून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोष्टवाडी गावात सध्या डॉक्टरांची एक टीम आली असून गावातील सर्वांची तपासणी करण्यात आली. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोष्टवाडी गावात पोहोचले आणि ठिकठिकाणी पाहणी करून भाविकांना प्रसाद भोजन देण्यात आलेले भगर आणि साबुदाण्याचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. पुढील तपास जिल्हा प्रशासनाच्या वतीने करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मी सूर्यकांत मारुतीपुरी, ग्रामपंचायत कारकुन सावरगाव नसरत, इथलाच कारकुन आहे. आणि इथं 1 श्री सद्गुरू बळमामाची पालखी आली आणि ह्या परिसरामध्ये पालखी फिरते, वर्षा येते, आल्यानंतर त्या पालखीचं नियोजन असते. ते गावातले लोक, त्या श्रद्धाळू लोक त्याची व्यवस्था करतात. त्या पालखीचं सकाळी उठल्याबरोबर त्या पालखीचं 8 आरती असते. आरतीच्या अगोदर सगळे रांगेमध्ये दर्शन घेतात आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो. इथं 1 नित्यनियमाने ह्या कोष्टवाडीमध्ये कार्यक्रम चालू होता. ह्या गावाच्या अंतर्गत कोष्टवाडीला मंचदंड आहे. ह्या 2 ती पालखी आलती. आमचं सावरगाव आहे, हुलेवाडी आहे, बरेचसे रिशनगाव आहे, हरणवाडी आहे, बरेचसे लोक ह्या ठिकाणी भक्त लोक येऊन रोजच्या रोज दर्शन घेऊ लागले आणि प्रसाद सेवन करू लागले. रोज संध्याकाळी इथं हरिकीर्तन होतं, रात्रीचा कार्यक्रम. रात्री 7 ते 9 हरिकीर्तन झाल्यानंतर पालखीचं दर्शन आणि पुन्हा भोजनाची व्यवस्था होती. रोज जेवणाची व्यवस्था संध्याकाळी वरण भात चपाती अशी बुंदी केली होती. मग काल एकादशी होती आणि एकादशी भक्त जास्त येतात. कालच्या कार्यक्रमामध्ये इथं फराळाची सोय केली होती इथल्या लोकांनी आणि त्या फराळाच्या सोयामध्ये भगर कढी असं साबुदाणा हे पदार्थ सकाळी केला होता, रात्री भगर कढी केली होती. सगळ्या लोकांनी व्यवस्थित भोजन केलं, जेवण दर्शन घेतलं. पण जेव्हा संध्याकाळी रात्री लोक घराला गेले आणि इथं काही झोपले, ते जेव्हा झोपेतून उठले तेव्हाच त्याला चक्रा सुरू झाल्या, उलट्या सुरू झाल्या, त्या सगळ्याच लोकांना सुरू झाल्या. ज्याने ज्याने इथलं अन्न खाल्लं त्या लोकांना सुरू झाल्यानंतर मग ग्रामपंचायतचे आमचे सरपंच, इथले पोलीस, सगळे प्रशासन लागलं कामाला. ग्रामपंचायत कर्मचारी असतील, गावातला प्रत्येक माणूस आला, त्यांनी मंदिरावर आलोचना केली. प्रत्येक लोकाला ट्रॅक्टरनं, जीपनं, वयोवृद्ध असतील, लेकरं असतील, माणसं असतील, ते लोह्याला नेले. मग लोह्याला काही सरकारी दवाखाने ॲडमिट केले, सरकारी दवाखाने जागा पूर्ण केलं. पूर्ण केल्यानंतर सगळे प्रायव्हेट दवाखाने भरले, पुन्हा इस्नोपूरला गेले, नांदेडला गेले, काही अहमदपूरला गेले, असे सगळे ॲडमिट झाले. पण काही रिकवर होऊन वापस बी आलेत, काहीचे जे इलाज चालू आहे. काही सावरगावमध्ये सुद्धा आता योग्य प्रकारे इलाज सुरू केला आहे तिथल्या उपकेंद्रामध्ये. इथं आता मान्य BDO साहेब असतील, विस्तराधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी भेट देऊन रात्रीपासून सरपंच असतील, सगळे इथं ह्या ठिकाणी यंत्रणा सज्ज आहे आणि असं हे कार्यक्रम काय साबदाना हे जे होतं बघ, त्याच्यामध्ये काय घडलं काही समजलं नाही. बऱ्याच लोकांना झालं, काही लोकांना झालं नाही. ही परंपरा आता लई दिवसापासूनची आहे, पण ती कशी आहे, रात्री जे काय कशावरून घडलं हे काही कळलं नाही. रात्री म्हणजे उपासाचा ते फराळ होता एकादश असल्यामुळं, आणि ते बगर होतं आणि कढी होती. हे दोन्हीमध्येच झालं काय झालं, पालखी सोहळा नाही, ही दर्शनाला लोक आलेली होती ना. दर्शन म्हणजे बाळुमाचं दर्शन, की 85 गावची लोकं असतील आजूबाजूची. आता नेमके सगळे गाव काही आपल्या लक्षात नाही. इतर जिल्ह्यातले होते, परभणी जिल्हा, लातूरमधले काही होते, आपले नांदेडमधले सगळेच होते, आजूबाजूचे जवळचे. काय झालं होतं आता हे म्हणजे कसं, काही लोकांना चक्कर आली, उलट्या होलल्या, कोणी मग असं ते आक्षेप तापांना कमी झाला माणसायचं, असे झाले लोक. मला सुद्धा झालं, म्हणजे बघायला नाही त्याने माझं कमी झालं. आणि जर म्हणजे 2,000 लोकांचं झालं.
तुमचं नाव आणि तुमचं पद सांगा. मी दीनानाथ किशनराव जोंदळे प्राथमिक आरोग्य केंद्र पेनूर येथील आरोग्य कर्मचारी असून मौजे कोष्टेवाडी या ठिकाणी बाळूमामाचा भंडारा या कार्यक्रमामध्ये काल एकादशीच्या उपवासानिमित्त भगर आणि शेंगदाणा कढी हे दोन अन्नपदार्थ तयार करण्यात आले होते आणि त्यामधूनच विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. काल जवळपास ज्यांनी ज्यांनी अन्न खाल्लेलं आहे या परिसरामधल्या जवळपास 1700 लोकांना अन्नविषबाधा झालेलं आहे आणि त्यापैकी काही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत नांदेलदा विष्णुपुरीला. जे पथक आलेले त्यांनी काय काय केले? आज सर्व पथक सकाळी 6 वाजल्यापासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र पेनूरचे पथक, माळाकोळीचे पथक, माननीय अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मौजे सावरगाव येथे आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या कोष्टेवाडी या गावामध्ये सुद्धा पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. आज काय काय केले होते हे सांगा. आज ज्या ज्या रुग्णांना मळमळ उलटीचा त्रास आहे त्यांना सलाईन लावणे, इथं सॅम्पल काय काय घेतलं, या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करण्यात आलेले आहेत. शिजवलेल्या अन्नाचे सॅम्पल आणि कच्च्या अन्नाचे सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत आणि ते लॅबोरेटरीजला पाठवून ते सॅम्पलचा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार तर कार्यवाही करण्यात येईल आणि पुढे कोणाला विषबाधा होणार नाही याच्यासाठी मुख्य ज्या ठिकाणाहून हे भगर आलेलं आहे, ज्या ठिकाणाहून हे अन्नपदार्थ मिळवलेले आहेत, ज्यांनी ही पंगत दिलेली आहे त्यांच्यापर्यंत आम्ही संपर्क साधून भविष्यात पुढे विषबाधा पसरणार नाही याची आरोग्य विभाग काळजी घेत आहे. त्याच्यात काही पडलं होतं असं काही आढळलं? या ठिकाणी पाल पडणे असा कोणताही प्रकार झालेला नाही कारण हे सर्व उघड्यावर अन्न एका टेंटखाली शिजवलेलं आहे. जर एखाद्या बंदिस्त जागेमध्ये किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये जर अन्न शिजवलेलं असलं तर त्या ठिकाणी पाल पडणे असा प्रकार होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी असा कोणताही प्रकार झालेला नाही. अन्न भगरमधून झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत प्रयोगशाळेच्या अहवालावरून बाकीच्या सर्व बाबी स्पष्ट होतील. बाळूमामाच्या मेंढ्याचा कार्यक्रम होता आणि आसपासच्या सर्व खेड्यातले तिथं लोक आले होते आणि त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम होता, कीर्तनाचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम झाल्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि उपवास असल्यामुळं भगर ठेवलं होतं आणि त्या भगराच्या ह्याच्यातून आता काय झालं काय नाही कशातून नेमकं काही माहिती नाही, त्याच्यातून विषबाधा झाली आणि जवळपास सर्वच लोकांना उलट्या, मळमळ, चक्कर हे प्रकार झाला. सिरियस असं वगैरे काही नाही. कोणी किती लोक असतील कार्यक्रमाला? जवळपास 5-6 हजार लोक होते आणि एक झालेले जशी ज्याला हे झाले असे 2-3 हजार लोक झाले.